मित्रांनो, आता आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन। एकूण पाच फॅक्टर आहेत की जे केमिकल रिएक्शनच्या रेटवरती परिणाम करतात। पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ रिएक्टंट, म्हणजे रिएक्टंट जे आहेत त्याचं स्वरूप, त्याची रिॲक्टिव्हिटी। जर रिएक्टंट जास्त रिॲक्टिव्ह असेल तर ती रिएक्शन फास्ट होणार, आणि जर रिॲक्टिव्हिटी कमी असेल तर ती रिएक्शन स्लो होईल। दुसरा फॅक्टर आहे साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स। रिएक्टंटचे पार्टिकल्स जर छोटे असतील तर रेट ऑफ रिएक्शन जास्त असतो, आणि रिएक्टंट्सच्या पार्टिकलची साईज जास्त मोठी असेल तर रेट ऑफ रिएक्शन कमी असतो। तिसरा फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स। कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तीव्रता। रिएक्टंट्सची तीव्रता जर जास्त असेल तर रिएक्शन फास्ट होईल, आणि तीव्रता कमी असेल, कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तर ती रिएक्शन स्लो होईल। चौथा फॅक्टर आहे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन। जेव्हा एखादी रिएक्शन घडून येताना जर जास्त टेम्परेचर असेल रिएक्टिंग मिक्सरचं तर ती रिएक्शन फास्ट होते, आणि जर टेम्परेचर कमी असेल तर ती रिएक्शन स्लो होते। आणि पाचवा फॅक्टर आहे कॅटलिस्ट। कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ की जो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही पण त्याच्या असण्यामुळं ती रिॲक्शन फास्ट होते। आता ह्यातला पहिला फॅक्टर जो आहे तो आपण डिटेलमध्ये बघूयात, नेचर ऑफ रिॲक्टंट। नेचर म्हणजे रिॲक्टिव्हिटी। आता प्रत्येक पदार्थाची रिॲक्टिव्हिटी वेगळी वेगळी असते, कोणी जास्त रिॲक्टिव्ह कोणी कमी रिॲक्टिव्ह। आता जास्त रिॲक्टिव्ह जर पदार्थ असतील, रिॲक्टंट्स असतील, तर रेट ऑफ रिॲक्शन जास्त कसा हे आपण इथं बघणार आहोत। तर इथं मेटल आणि ॲसिडची रिॲक्शन आपण पाहिलेली आहे। कुठलाही मेटल ॲसिड बरोबर जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा सॉल्ट तयार होतं आणि हायड्रोजन गॅस त्यातून मुक्त होतो। आता आपण ॲल्युमिनियम मेटल आणि झिंक मेटल विचारात घेऊया। ॲल्युमिनियमची जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्शन होते तेव्हा ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो। झिंकची पण रिॲक्शन तशीच होते, जेव्हा झिंक हा हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो। आता ही रिॲक्शन, पहिली रिॲक्शन आहे ॲल्युमिनियमची रिॲक्शन, फास्ट होते। फास्ट होते म्हणजे काय होतं नेमकं, हा स्पीड कसा ओळखायचा? तर तो स्पीड ओळखायचा हायड्रोजन गॅसच्या फॉर्मेशनवरून। रिॲक्टिंग मिक्सरमधून तयार झालेला हायड्रोजन गॅस बुडबुड्यांच्या रूपात म्हणजे इफरवेसन्सच्या रूपात बाहेर पडतो। आता हे जे बुडबुडे आहेत ते जर जास्त प्रमाणात दिसत असतील तर समजायचं रेट ऑफ रिॲक्शन जास्त आहे। आणि हे ॲल्युमिनियमच्या बाबतीत असं घडून येतं, ॲल्युमिनियमच्या बाबतीत इफरवेसन्स जास्त तयार होतात, झिंकच्या बाबतीत इफरवेसन्स कमी तयार होतात, यावरून झिंकची रिॲक्शन स्लो होते असं आपण म्हणू शकतो। मग ॲल्युमिनियमची रिॲक्शन फास्ट आणि झिंकची रिॲक्शन स्लो असं कशामुळे झालं? तर त्यांच्या नेचरमुळं। ॲल्युमिनियमची रिॲक्टिव्हिटी ही झिंकच्या रिॲक्टिव्हिटीपेक्षा जास्त असल्यामुळं रेट ऑफ रिॲक्शनमध्ये असा फरक पडलेला आहे।